नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 जून 2022 काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणत्या हे जिल्ह्यात सविस्तर माहिती घेऊ, अगदी छोटीशी अपडेट आहे, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। तर मित्रांनो, आज कोकणातील सर्वदूर पावसाचा इशारा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक काही परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मध्यम हलका पाऊस होणार आहे। तर नगर जिल्ह्यामध्ये आज खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। नगरमध्ये शिरूर, राळेगाव, पाथर्डी, कडा या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। औरंगाबाद व जालना या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम हलका तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच विदर्भातील वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा आज मध्यरात्री जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी या परिसरामध्ये रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसून येत आहे। तर मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज आहे, इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।